परभणी शहरातील सुपरमार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि समाज कल्याण कार्यालयाच्या निषेधार्थ मोर्चा काढून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आज परभणी शहरामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपत्र केले त्याबद्दल समाज कल्याणला तालाठोको आंदोलन आयोजित केले होते, पण काही मध्यस्थी करून पोलीस प्रशासन असो या जिल्हाधिकारी असो या मुंडा पोलीस स्टेशन मार्फत असो, आज आंदोलनाची दिशा बदलून आज परभणी शहरातल्या अपर जिल्हाधिकाऱ्याला युवक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. अपर जिल्हा अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की 15 दिवसांमध्ये जे अपत्र विद्यार्थी आहेत त्यांना अपत्र करू असं आश्वासन दिलं आहे. 15 दिवसांमध्ये जर आम्हाला प्रशासनाने हे अपात्र विद्यार्थ्याला पात्र नाही केलं तर युवक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समाज कल्याणला कोणाही प्रशासनाला न सांगता युवक वंचित बहुजन आघाडी समाज कल्याणला टाला ठोकल्याशिवाय शांत बसणार नाही.